हेलो स्टूडेंट्स, मी आज तुमच्या समोर बनवत आहे एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ, जे की MSBT स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई या वेबसाईटवरून तुमचे लॅब मॅन्युअल कसे डाउनलोड करायचे याबाबतचा व्हिडिओ. तर MSBT एक्झाम आणि मॅन्युअल्स रिझल्ट अपडेटसाठीच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पा तर पा ही आहे वेबसाईट, MSBT ची वेबसाईट आहे. तुम्ही गुगलमध्ये जर गेले तर गुगलमध्ये MSBT असं नाव टाईप करा. MSBT हे नाव टाईप केल्यानंतर ही अशी वेबसाईट येते. ती वेबसाईट आल्यानंतर त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. ती क्लिक केल्यानंतर पहा, इकडे डाव्या साईडला दिसतं तुम्हाला, खाली रोल करा. रोल केल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला दिसतं पहा MSBT लॅब मॅन्युअल्स, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॅब मॅन्युअल वर क्लिक करायचे पहा. त्याच्यानंतर तुमचं जे सेमिस्टर असणार आहे त्या सेमिस्टरवर तुम्ही क्लिक करा आणि गेट मॅन्युअल्स म्हणा. गेट मॅन्युअल्स म्हणल्यानंतर हे असे तुमचे सब्जेक्टचे नाव येतील. त्या नावावरून तुम्हाला कोणत्या विषयाचं लॅब मॅन्युअल पाहिजे त्यावर तुम्ही क्लिक डाउनलोडवर क्लिक करा पहा. आणि क्लिक केल्यानंतर डाउनलोड होईल ते मॅन्युअल. हे पहा, दिसतं तुम्हाला हे अशा पद्धतीचं मॅन्युअल तुमच्या नेटवरून डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर हे तुम्हाला मॅन्युअल तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, तर ही फाईल तुम्ही सेव्ह करू शकता तुमच्या PC वर किंवा कम्प्युटरवर. अशी सेव्ह ॲज म्हणून तुम्ही ती फाईल सेव्ह करून प्रिंट करू शकता पहा. तर प्रिंट करून तुम्ही ते तुमच्या प्रॅक्टिकल सबमिशनसाठी ती वापरू शकता. अशी फी पहा, इथं ही तुमची फाईल डाउनलोड झालेली आहे. ती डाउनलोड झालेली फाईल ही PDF फॉर्मॅटमध्ये असेल, त्याची तुम्ही प्रिंट काढून तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकलसाठी वापरू शकता. लॅब मॅन्युअलमध्ये सबमिशनसाठी, बोर्डाच्या सबमिशनसाठी, प्रॅक्टिकल एक्झामसाठी वापरू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे तुम्ही सर्व सेमिस्टरचे मॅन्युअल तुम्ही इथून डाउनलोड करू शकता पहा. तर ही सुविधा बोर्डाने दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर समजा सेकंड सेमिस्टरचं जर हे करायचं असेल, डाउनलोड करायचं असेल, तुम्ही सेमिस्टर 2 असं सिलेक्ट करू शकता. तसंच तिसऱ्या सेमिस्टरचं पाहायचं असेल तर तिसऱ्या सेमिस्टरचं सिलेक्ट करू शकता. चौथ्या सेमिस्टरचं, 5व्या सेमिस्टरचं आणि 6व्या सेमिस्टरचं तुम्ही हे सिलेक्ट करू शकता पहा. सिलेक्ट करून तुम्ही गेट मॅन्युअल्स म्हणलं तर तुमच्या समजा सेकंड सेमिस्टरवर क्लिक केलं तर तुम्हाला ते तुमचे गेट मॅन्युअल्स म्हणायचं. ठीक आहे, ते गेट मॅन्युअल्स म्हणलं की तुमच्या सब्जेक्टचे जेवढे सेकंड सेमिस्टरचे मॅन्युअल्स आहेत ते तुम्हाला इथे भेटून जातील. ठीक आहे, इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीचं तुम्ही MSBT पोर्टलला जाऊन तुम्ही लॅब मॅन्युअल डाउनलोड करू शकता आणि सेव्ह करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला जर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थांबतो मी इथं आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पहा. ठीक आहे, थांबतो आपण. धन्यवाद.